नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आमच्याशी चर्चा करण्यासाठी इथे उपस्थित आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार सचिन पादे सर नमस्कार, नमस्कार सर गोवन वार्ता लाइव मध्ये आपलं स्वागत वित्तीय व्यवस्थापन फायनान्शियल मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा असा विषय आहे परंतु दुर्दैवानं या महत्वाच्या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं दुर्लक्ष होताना दिसतय वित्तीय व्यवस्थापनाबाबत जागृती नाहीये वित्तीय व्यवस्थापनाबाबत पाठ्यक्रमात त्याचा समावेश नाहीये आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत कुणच बोलतानाही आपल्याला दिसत नाहीये विशेष करून तरुण पिढी या विषयापासून पूर्णपणे दुरावलेली आहे या विषयाचं नेमकं काय महत्व आहे माणसाच्या जीवनात वित्तीय व्यवस्थापन हा विषय नेमका काय बदल घडवून आणू शकतो या सगळ्या गोष्टींबाबत आम्ही सचिन पाधे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत सचिन पाधे सरांचं एक गोवन वार्ता न्यूजपेपरमध्ये एक कॉलम त्यांचं सुरू झालं होतं आणि त्या कॉलमातनं एवढा चांगला प्रतिसाद त्यांना मिळाला अनेक युवकांकडून विचारपूस झाली की सर आम्हाला या विषयाची माहिती जाणून घ्यायची आहे म्हणजे आपण जर दिलं तर ते ऍक्सेप्ट करण्याची तयारी ही युवा पिढीची आहे आपण आपली फक्त तयारी पाहिजे ती देण्याची सर आपण सुरुवात करूया हा जो वित्तीय व्यवस्थापन म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंटचा जो विषय आहे किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा जो विषय आहे या विषयाकडे तुम्ही कसे काय वळात आणि तुम्हाला या विषयाचं महत्त्व कसं पटलं बघ माझं शिक्षण मी दोन हजार दोन सालापर्यंत भारतात शिकलो नंतर मी अमेरिके स्कॉलरशिपवरती सायन्स शिकायला गेलो फिजिक्समध्ये शिकून सुद्धा दोन हजार सात साली ज्यावेळेला मला मास्टर्स डिग्री करण्याची वेळ आली त्याला आवड म्हणून मी इकॉनॉमिक्स या विषयाकडे वळलो दोन हजार सात आणि दोन हजार आठमध्ये जी एफ सी ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस हा ज्यावेळेला आला त्यावेळेला मी अशा नोकरीमध्ये होतो आणि अशा ठिकाणी शिकत होतो की मी अनेक घरं जी आर्थिक सुभतेत होती त्याचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त होताना पाहिले त्याचं फक्त कारण असं होतं की बऱ्याच लोकांकडे पैसा येत असून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे पैशाचं प्लॅनिंग अजिबात नव्हतं पुढे काय होणार याची अजिबात कल्पना नव्हती आपण ज्याला इंग्लिशमध्ये बॅकअप प्लॅनिंग म्हणतो बॅकअपची कुठलीही कल्पना कोणालाही नव्हती आणि खरं सांगायचं झालं तर दोन हजार सातचं वर्ष संपेपर्यंत आणि दोन हजार आठचं अर्धवर्ष पहिला जूनपर्यंतचा भाग या काळामध्ये अमेरिकेत इतकं नुकसान झालं की अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दुर्भाग्याने मला ते बघावं लागलं कारण मी अशा नोकरीत होतो की ह्या लोकांना मदत करणं हा, हा माझ्या नोकरीचा भाग होता त्यांना नवी नोकरी शोधून देणं हाही माझ्या नोकरीचा भाग होता त्यावेळेला माझ्या मनात अशी कल्पना आली की हे फक्त नियोजनाने जर अवॉइड करता आलं असतं हे जर थांबवता आलं असतं था। तर आपण अशा प्रकारे कुठल्या तरी नोकरीत काम करूया की जिथे हे साक्षरता करण्याचंच आपल्याला संधी मिळू शकेल की जेणेकरून पुढच्या वेळेला अशी संकट आली तर एवढं नुकसान व्हायला नको ह्या hmm. दोन हजार सात आणि आठच्या दुर्भाग पूर्ण जो एक काय गेला त्याच्यामध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात की एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन hmm. hmm. तो जो मोठा प्रॉब्लेम तयार झाला त्याच्यातनं एक मोठं सोल्युशन मला मिळालं की देवाने ही वाईट परिस्थिती दाखवली नसती तर त्याच्यातनं पुढच्या चांगल्या गोष्टी आपल्याला समजल्या नसत्या त्यावेळेपासनं माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि माझ्या नशिबाने आणि योगायोगाने गेले दोन तीन वर्ष ज्या वेळेला मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि तरुण लोकांना खास करून नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि गृहिणींना म्युच्युअल फंड या विषयाचं ज्यावेळेला वेळेला महत्व सांगायला सुरुवात केली त्यावेळेला मला ते माझं स्वप्न थोडं थोडं करून पूर्ण व्हायचं वेळ आली असं जाणवलं एक गोष्ट म्हणजे सर्वसाधारणत इन जनरल जर आपण बघितलं तर वित्तीय व्यवस्थापन आपलं म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करणं आणि त्याच्यात पैसे घालणं एवढ्यापुरतीच मर्यादित आहे त्याच्यानंतर पुढचा टप्पा जो आला तो ची एखादी पॉलिसी असणं एलआयसी आणि सेव्हिंग बँक अकाउंट या दोन गोष्टी पलीकडे वित्तीय व्यवस्थापनाबाबत कुणालाही माहिती नाही आणि कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आता एखादा माणूस नोकरीला लागल्यानंतर कोणतरी एजंट त्याच्याकडे येतो त्याला वेगवेगळ्या सुविधांची माहिती देतो आणि त्याच्याकडनं तो करून घेतो हा भाग वेगळा पण जनरल परसेप्शन आपलं एक बँक बचत खातं असणार त्याच्यात आपण पैसे गुंतवून ठेवणं हा हा विषय आता जुना झालेला आहे आणि नवीन वेगवेगळ्या संधी आलेल्या आहेत तर या वित्तीय साक्षरता अभियाना अंतर्गत जेव्हा तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करता किंवा वेगवेगळ्या लोकांकडे तुमचा जेव्हा संवाद होतो त्याच्यातनं प्रॉमिनंटली असे कुठले विषय तुम्हाला आढळून आले की बाबा कशा पद्धतीनं आपण साक्षरतेत किंवा वित्तीय व्यवस्थापनात कमी आहोत पहिली गोष्ट म्हणजे मी एका मराठी कुटुंबात मध्यम वर्गीय घरात वाढलो लहानपणापासून आमच्या कानावरती हेच डायलॉग यायच हे की आपण मराठी आहोत आपण मध्यम वर्गीय आहोत त्याच्यामुळे सरकारी बँका <laughs> <laughs> पोस्ट आणि एल आय सी याच्या पलीकडे आपण कधी उडी मारायची नाही आणि हे वाक्य ऐकून ऐकूनच मी मोठा झालो प्रॉब्लेम फक्त असा आहे त्याच्या समस्या अशी आहे की माझे आई वडील तरुण असताना पोस्टामध्ये बारा टक्क्याने व्याज मिळायचं आज हेच पोस्टाचं व्याज सहा टक्क्यावरती धक्काबुक्की करत जेमते बरोबर आपण ठराविक गोष्टी ज्या आपल्याला धर्मात सांगितलेल्या आहेत मी धर्म या विषयात किंवा उपदेश या विषयात खूप मोठा नाही पण मी जे लहानपणापासून ऐकत आलेलो त्याच्यातली एक गोष्ट जी नेहमी आपण ऐकतो किंवा ते संत तुकाराम महाराज म्हणालेले ठेविले आणि ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान बरोबर याचा बरोबर चुकीचा आणि आळशी अर्थ आपण असा धरलेला आहे चित्ती असू द्यावी समाधान आणि ठेवले अनंत याचा अर्थ आहे तसंच व्हावं आणि <laughs> आपण <आपना> प्रयत्नच करू नयेत <laughs> असं तुकाला महाराजांनी सांगितलेलं नाही <laughs> तुका महाराजांनी तुम्हाला कुठे प्रयत्न करू नका असं <laughs> सांगितलेलं नाही फक्त <laughs> प्रयत्न करून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जे मिळतं त्याच्यात समाधानी वृत्ती ठेवा आणि आनंदी राहा हा तुकाला महाराजांचा संदेश आहे तर हे एक आप वाक्य आपल्याला अगदी शाळेत बऱ्याचशा पुस्तकात हे वाक्य जायचं आणि याचा आपण चुकीचा अर्थ घेतला ठेविले अनंतर तेसायची राहावे ह्याचा अर्थ तुम्ही उठल्यानंतर पैशाची बचत करू नका असं का माझ्याने म्हटलेलं नाही ना तर हा चुकीचा अर्थ आपल्याला बदलून घ्यावा लागेल hmm. दुसरी गोष्ट लहानपणी आपल्याला आईवडिलांनी बड़ा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्यातली एक गोष्ट होती की बँक पोस्ट आणि एलआयसी हे सोडून कुठेही पैसे गुंतवू नये आणि बँक सुद्धा खास करून नॅशनलाइज बँक कारण आपल्या कष्टाचा पैसा आहे तो फुकट गेला नाही पाहिजे सहकारी बँकांमध्ये थोडीशी काय आहे ना आपण रिस्क असते की तुमचा पैसा अडकू शकतो आपल्याला आई वडिलांनी लहानपणी दिवसाचे सहा तास व्हॉट्सअप वापर असं सांगितलं नव्हतं पण आपण ते कसं आहे बरोबर बरोबर तो आई वडिलांचा आपल्याला सांगितलेला सल्ला जो होता की टीव्ही जास्त वेळ बघू नको तो सल्ला आपण कधीही ऐकला नाही आपण आपल्याला मोजक्या गोष्टी आपापल्या सोयीप्रमाणेच ऐकतो आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करतो माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट किंवा सर्वात मोठे चॅलेंज आतापर्यंत जे आहे की तरुण मुलांना खास करून म्युच्युअल फंड हा विषय मी काढला की ते एका प्रकारे मानसिकदृष्ट्या एका विषयात अडकलेले आहेत की मी हे प्रयत्न करून बघताना काही चुकलं आणि नुकसान झालं तर अशी गोष्ट आहे की ज्याने दिव्याच्या बल्बचा ला। शोध लावला त्या शास्त्रज्ञाने पहिले नऊशे शोध लावायचा प्रयत्न करून सुद्धा दिवा प्रज्वलित झाला नव्हता याचा अर्थ पहिले पे नऊशे नव्याण्णव अपयशच आलो आणि हजार ज्यावेळेला त्याने तो प्रयोग केला त्यावेळेला दिवा पेटला एडिसन ह्या त्या शास्त्रज्ञाचं नाव आणि त्याच्यामुळे आज आपण प्रकाशात बसलोय याचा अर्थ तुम्ही पहिल्यापासून सगळं शोधायला पाहिजे असं नाही पण तुम्ही एखादी गोष्ट बदलून ज्यावेळेला बघता त्यावेळेला प्रयत्न करून छोट्याशा प्रमाणात ती गोष्ट कळणं हे सर्वात महत्वाचं बरोबर थिअरी बरेच जण तुम्हाला सांगतात पण ती गोष्ट करून बघणं हे अतिशय महत्वाचं एक सहा महिने सात महिने आठ महिने जशी आपण कुठलीही गोष्ट आपण ड्रायव्हिंग करायला शिकलो ते दुसऱ्या दिवशी कधीही कोणी चॅम्पियन बनत नाही आपण छोट्या रस्त्यांवरती गाडी चालवून बघतो मग एखाद्या दिवशी भर दिवसा आपण हायवेवरती ज्याला अनुभव आहे अशा माणसाला बाजूला बसून गाडी चालवून बघतो असं करून सहा महिने झाले आपल्याला पुरेसा कॉन्फिडन्स आला की मग आपण एकट्याने रात्रीसुद्धा हायवेवरती गाडी चालवू शकतो हे आपण अशी अनेक उदाहरणं आहेत हाच सेम प्रकार हाच सेम कॉन्सेप्ट जर तुम्ही फायनान्शियल सेक्टरमध्ये आणला आर्थिक नियोजनामध्ये की बाबा मी पहिले सहा महिने म्युच्युअल फंडात माझा स्वतःचा अभ्यास करून थोडेसेच पैसे गुंतवून बघेन मी माझे पोस्टातले एल आय सीमधले सगळे पैसे इथे आणत नाही आहे थोड्या थोड्या पावलाने मी एक एक करून सुरुवात करतोय आणि सहा महिन्यांनी मी अनुभवी झालो की मग मला उडी मारता येईल सहा महिन्यात पुढच्या सहा महिन्यात होणारी जी चूक आहे त्या चुकीची भीती बाळगून मी आत्ता ती क्रिया करणारच नाही हा पळवादीपणा झाला पैकुटीचा <laughs> मार्ग झाला <laughs> तसं खास करून तुम्ही मला करू नये एक ज्यांची पन्नासशे किंवा साठी झालेली आहेत त्यांनी एखाद्यात त्यांचे स्वभाव बदलावेत ही माझी अपेक्षा नाही पण माझ्या सरप्राईजला बऱ्याचशा वेळेला असा अनुभव आलेला आहे की तरुण मुलं झटकन उडी मारायला तयार होत नाहीत आणि पन्नासे साठीपर्यंत जे लोक आलेले आहेत ते अगदी आनंदाने एखादी गोष्ट वेगळी म्हणून करून बघायची खास करून स्मार्टफोनच्या या जगतामध्ये बरेचसे पन्नाशी साठी जे लोक आहेत की जे स्मार्टफोन वापरून बघायला तयार आहेत त्यांची मानसिक तयारी आणि तीच मानसिक तयारी प्रयोग करून बघायची जी इच्छा आहे ही जर तरुणांनी आत्मसात केली आणि आतापासूनच त्यांनी रिसर्च करायला सुरुवात केली अनुभव हा हो सर्वात मोठा गुरु बरोबर मी कोणालाही किती सांगितलं ते प्रत्येकाला स्वतःचा अनुभव हो आल्यानंतरच त्यांनी गुंतवणूक करावी मी सांगतोय म्हणून हट्टाने गुंतवणूक करू नये हा माझा मेसेज बरोबर मला एक सांगा की तरुण पिढी जी आहेत आता आर्थिक नियोजनाच्या जा बाबतीतच जर आपल्याला बोलायचं झालं जा जा तर प्रत्येक माणूस हा आयुष्यात स्वप्न बघत असतो आणि त्याची वेगवेगळी स्वप्न असतात ती मग आपण फ्लॅट घेणार घर बांधणार गाडी घेणार किंवा आणखी काहीतरी करणार तर स्वप्न आणि वास्तव याच्यात फरक असतो पण एखादा खाजगी क्षेत्रात काम करणारा कामगार किंवा माणूस ज्याला जेमतेम पगार मिळतो त्याच्यातनं तो थोडी फार बचत करतो आणि त्याची स्वप्न असतात ती अशी असतात की जेव्हा तो वास्तवात विचार करतो तेव्हा आपली स्वप्न खरोखरच प्रत्यक्षात येऊ शकतील काय असा मग त्याच्या मनात संशय निर्माण होतो तर अशा लोकांसाठी आर्थिक नियोजनाचं महत्व नेमकं काय आहे की ह्या लोकांना आपली जर स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर त्यांनी कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं नियोजित पद्धतीनं आपली सगळी स्वप्न ही प्रत्यक्षात उतरवायची मी माझं उत्तर देण्याच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो माझं शिक्षण अमेरिकेत झालेलं असल्याने बऱ्याचशा विषयातलं वाचन हे अमेरिकन पुस्तकांमध्ये झालेलं असल्याने माझे रेफरन्सेस हे अमेरिकन असतात hmm. अमेरिकेचे जनक फाऊंडिंग फादर hmm. बेंजामिन फ्रँकलिन hmm. यांनी एक सुंदर वाक्य असं म्हटलेलं होतं की फेलिंग टू प्लॅन इज प्लॅनिंग टू फेल hmm, hmm. कुठलंही स्वप्न पूर्ण करायच्या आधी तुमच्याकडे कुठला तरी तु प्लॅन हवा बरोबर माझे वडील मला नेहमी सांगायचे की प्लॅन ए फेल झाला तरच तू प्लॅन बी करू शकशील पण प्लॅन ए फेल होण्यासाठी आधी प्लॅन ए तयार तरी करायला हवा बरोबर स्वप्न सगळ्यांनाच बघता येतात सगळ्यांना स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही एखादा प्लॅन आखणं आणि त्याच्यावरती एक्झिक्युशन करणं तुमचं स्वप्न हे किती रिअलिस्टिक आहे हे प्रत्येकाच्या आपापल्या बाबीवरती ठरून असतं बरोबर स्वप्न जणांची बरीच असू शकतात त्याच्यातली काही अचीवेबल असतात जी सहज साध्य होऊ शकतात काही काही अशक्यता असतात आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येतो पण फक्त स्वप्न बघून काहीच होत नाही प्लॅनिंग करून त्याचा जो अप्रोच आहे की ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग तो फायनान्शियल गोल असू दे जागा असू दे गाडी असू दे तुम्ही पहिलं पाऊल उचलल्याशिवाय आपण स्वप्नाच्या दिशेने जी वाटचाल करतो आहोत ती पुरेशी आहे की नाही का अजून प्रयत्नांची जोड आहे जोड लागणार आहे हे आपल्याला प्लॅन केल्याशिवाय समजणं अशक्य त्याच्यामुळे प्लॅन करणं अतिशय गरजेचं माझा स्वतःचा अनुभव खास करून फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बरेच वेळेला माझ्या मनातली आकडेमोड जी चालू असते ती मी कागदावरती तारखे सकट मांडतो आणि ती आकडेमोड दर काही दिवसांनी पुन्हा मागे जाऊन बघतो आणि माझ्या असं लक्षात येतं की गेल्या वेळेला मी केलेली आकडेमोड चुकीची होती आता मला नवी माहिती मिळाली त्या दृष्टिकोनात मी माझा प्लॅन बदलतोय प्लॅन एक केला की त्या प्लॅनला लागून आपण पुढची वीस वर्ष जगलंच पाहिजे अशी अट नाही प्लॅन तुमचा स्वतःचा आहे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे प्लॅन बदलण्याचं कागदावरती लिहून ठेवल्याने आपल्या विचारांचं पॅटर्न आपले, आपले प्लॅन कुठे चुकतात आपण रिअलिस्टिक व्यक्तिमत्व आहोत की नाही आणि आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या विचारांची गरज आहे आपलं आपल्याला जाणवतं पूर्वीच्या काही बरेचसे लोक माझ्या आजी आजोबांच्या काळापासून अख्ख्या दिवसाचा अगदी रुपयाचा आणि दोन दोन चार चार आण्यांचा हिशोब लिहून ठेवायचे रात्री झोपताना डायरीमध्ये हिशोब लिहून ठेवायचे हीच संकल्पना आपण ज्यावेळेला स्कॅनिंग कोड करतो आणि आपण आजकाल कंपन्यांमध्ये मंथली रिपोर्ट मागवतात त्याच्यामध्ये अकाउंटंट दुसरं दिस काही बघत नसून एखाद्या व्यक्तीचा स्पेंडिंग पॅटर्न काय आहे ते बघतात एखादा माणूस एक ते सात तारखेपर्यंत ता किती पैसे स्पेंड करतो महिन्याचा शेवट आला की माणूस कुठल्या चुका करतो प्रेशर आलं की माणूस कुठल्या चुका करतो कुठल्या प्रकारे त्या माणसाला पैसा वाचवता येईल ही आपल्या आजी आजोबांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला कागदावरती लिहायची जी सवय लावलेली होती ती अजूनही जर कंटिन्यू केली आणि तो प्लॅन कागदावरती लिहून ठेवला कारण आज मी जो विचार करतोय तो माझा विचार असूनही अजून दोन आठवड्याने मी तो विचार विसरणार आहे स्वप्न सुद्धा लोक दिवसाला वेगवेगळी बघतात बरोबर आणि बदलतात त्याच्यातली काही तुटतात त्याच्यातली काही शक्य होतात पण कागदावरती लिहून प्लॅन तयार असेल प्लॅन हा शब्द अतिशय महत्वाचा तो पूर्ण झाला पाहिजे हा कोणाचा सट्ट नाही पण काय पूर्ण नाही झालं हे जरी आपल्याला समजलं तरी आपल्याला पुढच्या प्लॅनिंगच्या वेळेला त्याच्यातनं शिकता येतं साक्षरतेच्या बाबतीत म्हणजे आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत सुरुवात ही नेमकी कुठून व्हायला पाहिजे म्हणजे आता शालेय दशा झाली त्याच्यानंतर कॉलेज झाली त्याच्यानंतर नोकरी सुरू होणार no. तर वास्तविक हे ही जी सुरुवात आहे hmm. म्हणजे चांगली सुरुवात करणं हे नेहमीच चांगलं असतं ती जर सुरुवात जर आपली व्यवस्थित चांगली झाली no. तर मग त्याचा शेवटही चांगलाच असतो no. no. तर ही सुरुवात नेमकी कुठून व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला माझ्या दृष्टिकोनातनं ज्या शालेय शिक्षणात आपण अंक गणित शिकायला सुरुवात करतो तिथून अशी सुरुवात झाली तर जास्त चांगलं आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यानंतर मला एक गोष्ट अतिशय प्राकर्षाने भारतीय शिक्षण पद्धतीतली चांगली गोष्ट जी जाणवली आपल्याला वाक्यांमधली जी गणित दिली जायची त्याच्यामध्ये नेहमी व्यवहार दिलेला असायचा बरोबर एक आंबा पाच रुपयाला घेतलास एक डझन आंबे घेतलेस तर शंभर रुपयाची नोट दुकानदाराला दिल्यानंतर तो तुला किती पैसे परत करेल ही शिक्षण व्यवस्थेची भारताची जी खासियत आहे भारत देशाची ही परदेशात नाही मी माझ्या डोळ्याने अनेक अमेरिकन लोकांना अठ्ठ्याण्णव डॉलरची खरेदी झाल्यानंतर शंभर डॉलरची नोट हातात मिळाल्यानंतर किती डॉलर परत द्यावे हा हिशोब करण्यासाठी कॅल्क्युलेटर घेतलेलं बघितलेला आहे मी खरेदी करून द्यायला उभा असायचो ही एक भारतीय शिक्षणाची अतिशय चांगली गोष्ट आहे फक्त माझ्या दृष्टिकोनातनं समस्या अशी आहे आणि मी माझ्या मी शाळेत असल्यापासून गेले अनेक वर्ष आपण हे अनुभवतो आहे भारतातले बरेचसे विद्यार्थी मी त्याच्यात स्वतः इन्क्लुडेड आहे हे विद्यार्थी परीक नसून परीक्षार्थी असतात आपल्याला कागदावरती मुलाने मार्क चांगले मिळवले की पिढे वाटायची सवय झालेली आहे माझ्या शालेय जीवनातला अनुभव असा आहे आणि मी कुठल्याही माझ्या शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांना आता या शोतर्फे शिव्या घालत नाही पण बेंच वरती पुढे बसणारी जी मुलं होती ती ऐंशी नव्वद टक्क्याच्या वरती असायची आणि उंचीने मोठा म्हणून माझ्या बरोबर अनेक वाचट मुलं बेंचच्या मागच्या भागात असायची आम्हाला मार्कही जवळपास मिळायचे पण आमच्या मागच्या बेंचवरच्या मुलांचा एक क्लब होता आणि असं प्रामुख्याने लक्षात आलं आणि हा आता माझा स्वतःचा अनालिसिस झाला की दहावी पंधरावी झाल्यानंतर मागच्या बेंचवरची मुलं आहेत त्यांनी आर्थिक प्रगती जास्त केली <laughs> <दी> बरोबर याचं <laughs> कारण कागदावरचे मार्क <laughs> कागदावर मिळणारे गुण <laughs> हा एक वेगळा भाग झाला <laughs> आणि ते गुण हे नुसते कागदावरतीच राहतात मागच्या बेंचवरच्या मुलांना व्यवहार ज्ञान हे अधिक जास्त होतं बरोबर <laughs> तुम्ही शाळेत ज्यावेळेला अंकगणित शिकवता त्यावेळेला माझ्या दृष्टिकोनातनं व्यवहार ज्ञान नावाचं एक पुस्तक दरवर्षी यावं आपल्याकडे अनेक व्यवहारी आणि वेगवेगळ्या वे प्रकारची फिलॉसॉफी शिकवणारे hmm. अनेक संत महात्मे होऊन गेले hmm. मग ती भले चाणक्य नीती असू दे इथं कोणाची नीती असू दे इथं अंक गणिताचे आपल्या शून्याचा शोध लावणारे जे आर्यभट्ट भारतात असतील तर अनेक वेगवेगळे गणिताचे शोध लावणारे अनेक जण याही मिनिटाला भारतात आहेत याच्या पूर्वीही होते ते लक्षात घेता व्यवहार ज्ञान ही जी गोष्ट आहे हे शाळेत शिक्षणासाठी येऊ दे लवकरात लवकर मुलांना हे समजणं गरजेचं आहे आपण पूर्वीच्या हिशोबात जर बघायला गेलो तर पूर्वी बँकेची ट्रान्झॅक्शन ही अठरा वर्षाचं झाल्याशिवाय मुलांच्या कानावरती पडायची नाहीत आता ते दिवस मागे पडले माझा मला अजूनही आठवते अठरा वर्षाचा मी ज्याला झालो अमेरिकेत जायच्या आधी आईने मला मांडी घालून जमिनीवरती बसून सांगितलं कागदावरती लिहून काढ आपली पोस्टात किती गुंतवणूक आहे कागदावरती लिहून काढ आपली बँकेत uh, किती गुंतवणूक आहे एन एस सी सारखी सर्टिफिकेट याच्या तारखा एका ठिकाणी लिहून काढ आणि त्या तारखा येणाऱ्या वर्षात किती सर्टिफिकेट एक्सपायर होणार आहेत mm. हे लक्षात घेऊन आम्ही काल मध्ये तारखांवरती मार्किंग करून ठेवायचो ते दिवस आता मागे पडले mm. आता सोय टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून अशी आहे माझा भाचा माझ्या बाजूला बसला आणि आम्हाला पिझ्झा ऑर्डर करायचा असला तर भाँग तो येऊन सांगतो मामा माझ्या मोबाईलवरती एक कूपन आलेला आहे ते कुपन टाकलंस की शंभर रुपये कमी होतील आता हे व्यवहार ज्ञान जर माझ्या भाच्याला मोबाईल मधनं झालं तर हे शालेय शिक्षणात काय येऊ नये बरोबर ह्या दृष्टिकोनातनं फक्त अंक गणित आला म्हणून मनुष्य हुशार नसून आता माझा मराठी कच्च असल्याने मी दोन तीन इंग्लिश शब्द वापरतो अंक गणित हे थिअरीचं ज्ञान झालं पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञानातनं तुम्हाला बघता येत आपल्याला एकही असा भारतीय मुलगा घडवायचा नाही की अठ्ठ्याण्णव रुपये झाल्यानंतर शंभरात किती परत देऊ हे कॅल्क्युलेटर बघावं लागेल हे त्याही काही आपल्या तोंडावरतीच होतं आजच्याही काही आपल्याला तोंडावरतीच पाहिजे एक चांगलं तुम्ही उदाहरण दिला आताच की मोबाईलवरती कशा पद्धतीनं तुमच्या पाचनं ते कुपन तुम्हाला दाखवलं आज परिस्थिती अशी झाली आहे की एकीकडे युवा पिढी किंवा शालेय विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल पोहोचला आहे आणि मोबाईलच्या माध्यमातने माध्यमाने नव्या नव्या सगळ्या गोष्टी ते शिकतायत आणि वर्गात जाऊन शंभर वर्षापूर्वीच्या जुन्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात म्हणजे हा जो ताळमेळ जो आहे म्हणजे डिफरन्स जो आहे हा एवढा प्रचंड आहे की मग त्याला असं वाटतं की आपल्याला शाळेत ज्या गोष्टी शिकवत्या ऑलरेडी बॅक डेटेड झालेल्या आहे आणि इथं तर नवीन गोष्टी त्याला कळत आहेत याची नव्याची आणि जुन्याची सांगड घालण्याचं जे काम व्हायला पाहिजे ते आपल्याकडे अजिबात होताना दिसत नाही तुम्ही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी के उपस्थित केला तो म्हणजे व्यवहार ज्ञान आणि व्यवहार ज्ञानाच्या विषयी दहावीनंतर जेव्हा विद्यार्थी अकरावीत पोचतो त्या अकरावीपासून व्यवहार ज्ञानाचे धडे हे विद्यार्थ्यांना देण्याची अत्यंत गरज आहे कारण जोपर्यंत त्यांना व्यवहाराचं ज्ञान येणार नाही तोपर्यंत माणसाला आपल्या जगण्यात कसा बदल घडवायला पाहिजे आपण जगण्यात कसं स्थिर व्हायला पाहिजे या कुठल्याच गोष्टी त्यांना कळणार नाहीत माझा एक शेवटचा प्रश्न सर तुमच्याकडे की विद्यार्थ्यांना विद्यार्थी आपण म्हणूया नको आपण स म्हणजे व्यवहार जर म्हटला तर नोकरी जेव्हा सुरू होते तेव्हा व्यवहार सुरू होतो असं आपलं एक जनरल परसेप्शन आहे तर एखादा माणूस आज नोकरीला लागला हम, तर नोकरीला लागल्यानंतर आर्थिक नियोजनाच्या बाबतीत त्यांनी पहिली गोष्ट स्वतःला कशा पद्धतीची आर्थिक शिस्त लावून घ्यायला पाहिजे आणि मोबाईलच्या माध्यमानं किंवा त्यांना जर माहिती जाणून घ्यायची असेल की कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची कुठल्या बँकेत खातं उघडायचं कुठल्या कंपनीचा विमा घ्यायचा किंवा आणखी असे कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यातनं आपलं आर्थिक नियोजन करू शकतो तर याच्यातल्या काय गोष्टीबाबत थोडी माहिती आम्हाला द्याल तुम्ही मी पुन्हा एकदा अमेरिकन अर्थतज्ञ वॉरेन बफेट यांचं एक वाक्य इथे मेन्शन करेन ते लहानपणापासून असं म्हणायचं आहे डू नॉट सेव्ह वॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग तुमचं स्पेंडिंग करून झाल्यानंतर उरतील ते वाचवू नका Hmm. याच्या उलट वाक्य त्यांनीच सांगितलं इन्स्टेड स्पेंड वॉट इज लेफ्ट आफ्टर सेविंग ओके okay, ही जर बाब तरुण वर्गाने लक्षात ठेवली जगातील सगळ्या लोकांप्रमाणे आपल्या इथल्या तरुण लोकांना पहिला पगार दुसरा पगार तिसरा पगार हातात आल्यानंतर कुठे खर्च करायचा याची लिस्ट ठरलेली थर, असते hmm. दुसरी करा hmm. पहिली लिस्ट करा की हे मला कुठे गुंतवायचं hmm. गुंतवणूक आणि सेविंग हा भाग पहिला असू दे आणि ते गुंतवून झाल्यानंतर सेव्ह करून झाल्यानंतर उरतील त्याच्यात मी आता कसा महिना भागू आणि आता मला काय काय घेऊन परवडेल हा उलटा विचार ज्या आपल्या मनात चालू होईल आजही माझ्या अंदाजाने नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक इन्क्लुडिंग मी स्वतः पगार हातात आला की पहिले सगळी बिलं भरून आता किती उरलेत याच्यातले जे काही उरलेले असतील ते आपण सेव्ह करूया किंवा इन्व्हेस्ट करूया हा विचार पूर्णपणे उलटा होऊ दे mm. आधी सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट आणि मग खर्च mm. mm. हा क्रम जर मनामध्ये बदलला तर तो माझा सर्व मुलांसाठी एक मोठा सल्ला असेल mm. mm. मी इंडेक्स फंड या विषयामध्ये बरीच व्याख्यानं देत होतो mm. सध्या मी गोव्याच्या काही महाविद्यालयामध्ये त्याची भाषणं देतोय mm. 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 त्याचा मला बऱ्याचशा मुलांकडनं रिस्पॉन्स चांगला आला आणि मोबाईल याला मी माझ्या उपमा आपण जी देतो त्याच्यात मी उपमा नागाची उपमा दिलेली आहे ना। नागाकडे विष असत म्हटलं तर ते विष वापरून बरीच हानी होऊ शकते बऱ्याच जणांचे जीव जाऊ शकतात पण तोच नाग ज्यावेळेला शेतात जातो त्यावेळेला शेतकऱ्याचा मित्र म्हणून तो प्रसिद्ध आहे अशीच गत मोबाईलची आहे तुम्ही तो अयोग्य रीतीने वापरलात तर डोळ्याची दुखणी मानेची दुखणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यात दडलेले आहेत पण हाच मोबाईल आज एका क्लिकवरती आपल्या घरात बसून अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला आपल्याला पुरेपूर एक साधन म्हणून त्याचा वापर होऊ शकतो तर मोबाईल आणि आने, अनेक इंटरनेटशी निगडीत अनेक उपकरणे जी आहेत त्याच्यामधनं तुम्हाला बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत त्याच्या बरेचसे निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत पण ते मॅनेज करून मोबाईलचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करायचा हे तरुण पिढीला नक्कीच माहिती आहे आपण तीन तास जर व्हॉट्सअपवरती घालवू शकतो तीन तास फेसबुक वरती जर आपण व्हिडिओ बघण्यात घालवू शकतो तर त्याच्यातली तीस मिनिटं आपण रोज आर्थिक नियोजनात आणि त्याच्याशी निगडित वाचनात आणि इंटरव्ह्यूज आणि वेगवेगळ्या प्रकारची मतं ऐकण्यात जर घालवली तर त्याच्यातून आपल्याला बराच फायदा मिळू शकतो खूप महत्वाची आणि अत्यंत सोप्या भाषेत आर्थिक नियोजनाची माहिती ही सचिन सरांनी दिलेली आहे खूप अत्यंत एक खूप चांगलं वाक्य त्यांनी सांगितलं की एका अमेरिकन याचं त्यांनी उदाहरण दिलं की आपण कसं करतो की खर्च केल्यानंतर जे काय आपल्याकडे बचत राहते त्या त्या बचतीत आपण गुंतवणूक करण्याचा विचार करतो पण त्यांनी सांगितलं की हा विचार बदलण्याची गरज आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण गुंतवणूक करायची आणि त्याच्यातनं जो शिल्लक राहतो त्याच्यातनं आपण खर्च भागवायचा ही नीती जेव्हा आपण अवलंबणार तेव्हाच कुठेतरी आपल्याला आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक स्थिरता प्राप्त होणार सचिन पादेसरांनी ज्या पद्धतीनं अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत हा विषय आम्हाला जो समजून दिला तो खूप उपयुक्त अशा पद्धतीचा विषय आणि मला खात्री आहे की नक्कीच आमच्या प्रेक्षकांना या विषयाचा विशायाच, विषयाचा फायदा हा नक्कीच होणार आहे खरं म्हणजे आर्थिक नियोजन किंवा आर्थिक नियोजनाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर हा खूप मोठा आणि दीर्घ असा विषय आहे त्याच्यावरती आणखीनही अशा पद्धतीच्या चर्चा होण्याची गरज आहे आणि आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमानं यापुढेही सचिन सराबरोबर यापुढेही वेगवेगळ्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत चर्चा घडवणार आहोत हा एक प्रारंभ होता ही एक सुरुवात आहे या सुरुवातीच्या आजच्या या चर्चेतनं ज्या काही चांगल्या गोष्टी आमच्या प्रेक्षकापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमाने पोचलेल्या आहेत त्याचा अवलंब जर आमच्या प्रेक्षकांनी सुरू केला तर त्याचे पुढचे जे विषय आहेत ते पुढचे विषयही आम्ही कालांतराने पुढच्या आमच्या कार्यक्रमातनं पुढच्या विषयाची माहिती आम्ही देणार आहोत Uh, सचिन सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्या आजच्या या कार्यक्रमानं नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आर्थिक नियोजनाचं महत्व हे नक्कीच पटणार आहे त्यांनी सुरुवात देखील केली आणि या गोष्टीला महत्व आहे हा विषय जरी मान्य केला तरी मला वाटतं ही चांगली सुरुवात बनू शकेल पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह धन्यवाद धन्यवाद